आता ओबीसी आरक्षण संदर्भातली मोठी बातमी आहे. एम्पिरिकल डेटा सरकारला सादर करण्यात आलेला आहे. मुख्य सचिवांकडे बांठिया आयोगाकडनं हा डेटा सादर करण्यात आलाय. निलेश बुधावले याबद्दलची अधिक माहिती देतील. निलेश, ओबीसींच्या तुलनेमध्ये लोकसंख्येच्या तुलनेमध्ये ओबीसींचं राजकीय मागास स्थिपन किती आहे, त्यासोबत आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत त्या ठिकाणी ओबीसींचं आरक्षण देणं गरजेचं आहे की नाही, या वेगवेगळ्या सर्वोच्च न्यायालय एम्पिरिकल डेटा सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते आणि त्यानुसार बांटिया कमिशन नेमण्यात आलं होतं. त्या बांटिया कमिशननं मागचे काही महिने अभ्यास करून काही एम्पिरिकल डेटा तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये ओबीसींचं राजकीय मागासपण किती असं सध्या माहिती आहे. हा एम्पिरिकल डेटा राज्य सरकारला आता सादर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यामध्ये उमा श्रीवास्तव जे मुख्य सचिव आहे जे सर्वोच्च न्यायालयामध्ये आता लवकरच सुनावणी पार पडणार आहे 12 तारखेला, त्या सुनावणीवेळी हा एम्पिरिकल डेटा सादर करणार आहेत. हा एम्पिरिकल डेटा मध्य प्रदेशच्या धर्तीवर तयार करण्यात आलेला आहे, त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं राजकीय आरक्षण ओबीसींचं संरक्षित झालेलं आहे अशाच पद्धतीचं महाराष्ट्रात देखील होईल अशी अपेक्षा सर्व राज्य सरकारला आहे आणि त्यासाठी एम्पिरिकल डेटा जो आहे तो महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. अश्विन, निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा एक मोठं पाऊल म्हणावं लागेल कारण एम्पिरिकल डेटा आता राज्य सरकारला सादर करण्यात आलाय. एक छोटासा ब्रेक या ठिकाणी, लगेच परत.